दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट उधवून लावला आहे पोलिसांनी एकूण सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केलं असून त्यांची उत्तर प्रदेश महाराष्ट्र तसेच दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती अटक केलेल्या संशयितांमध्ये मुंबईत राहणाऱ्या एकाचा समावेश आहे मिळालेल्या ले माहितीनुसार त्याचे नाव समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख असून त्याला राजस्थानच्या कोटामधून अटक करण्यात आलंय तो सायन वेस्टमधल्या एम जी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता देशात सध्या सणांची धूम आहे या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता हा कट दिल्ली पोलीस तसेच ने उधळून लावलाय पोलिसांनी एकूण सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केला आहे अटक केलेल्यांपैकी एक जण मुंबईतील सायन परिसरात वास्तव्यास होता जान मोहम्मद शेख असे त्याचे नाव आहे त्याला दिल्ली पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून अटक केलीये शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जात होता जान मोहम्मद शेख हा दाऊदचा भाऊ अनिस याच्याही संपर्कात होता अशी माहिती मिळत आहे दहशतवादी हल्ल्याचा कट उघड झाल्यानंतर यामध्ये मुंबईतील जान मोहम्मद शेख सामील असल्याचं समोर आलं ही बाब समजताच सायन परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस जान शेखच्या घरी पोहोचले तसेच पोलिसांनी घराची तपासणी करून त्याच्या कुटुंबियांना ताब्यात घेतले सध्या जान शेखचे कुटुंबीय दारावी पोलीस ठाण्यात असून त्यांची चौकशी केली जात आहे या घटनेमुळे दारावी पोलीस ठाण्यासमोर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे